मोबाईल क्रमांक सिम स्वाइप करून घेऊन कंपनीच्या बँक खात्यातील 31,78,000 रुपये देशातील पंजाब, दिल्ली, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश या राज्यांमधील विविध बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर करून कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात 4 अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख यांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून गुन्ह्याचा पुढील तपास हा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना करण्याबाबत आदेश दिले. त्याप्रमाणे घनवट यांनी तपासाची चक्रे गतिमान केली. तपास पथकाने केलेल्या सुबक नियोजनाने 4 दिवसांच्या अल्प कालावधीत व मर्यादित स्टाफसह 4 विविध राज्यातील विविध शहरांमध्ये केलेल्या यशस्वी कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. पोलीस निरीक्षक घनवट यांनी केलेल्या तपासामुळे वाळीव पोलीस ठाणे, जिल्हा पालघर येथील 32 लाख रुपये फसवणुकीचा एक गुन्हा व लखनऊ येथील 25 कोटी रुपये फसवणुकीचा एक गुन्हा उघडकीस आणण्यास मदत झाली आहे. अभिजात इक्विपमेंट ह्या कंपनीचे सिम स्वाइप करून जवळपास 38 लाख रुपये हे ऑनलाइन ट्रान्झॅक्शन करून काढून घेण्यात आले होते. त्या गुन्ह्याचा तपास करत असताना आमच्या इथल्या सायबर क्राईम ब्रांचने आजपर्यंत 6 आरोपी हे अटक केलेले आहेत. त्यामध्ये चंदीगड, दिल्ली, देहरादून आणि पश्चिम उत्तर प्रदेश ह्या भागातले हे आरोपी असून त्यांना आम्ही अटक केलेली आहे. ह्यातले 2 आरोपी आज जेलमध्ये असून उरलेले 4 आरोपी हे पोलिसांच्या कस्टडीमध्ये आहेत आणि त्यांच्याकडून तपास पुढे नेत आहोत. किती ह्यामध्ये जवळपास 38 लाख रुपये हे त्या अकाउंटमधून काढण्यात आलेले होते. त्यापैकी ही जी एक लिंक आहे ती 10 लाख रुपये काढण्यात आले होते त्या 38 लाख रुपयांपैकी. आणि त्या 10 लाख रुपयांपैकी आत्तापर्यंत आम्ही जवळपास 1,56,000 रुपये हे त्या आरोपींकडून रिकवर केलेले आहे. ह्यामध्ये नेमकं काय केलं जातं, हा प्रकार नेमकं काय झाला? ह्यामध्ये जे कंपनीचा जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर होता त्या मोबाईल नंबरच्या ऐवजी दुसरं सिम एक त्याच नंबरचं मागण्यात आलं होतं, जेणेकरून त्या कंपनीचे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करण्याकरता जो वन टाईम पासवर्ड येतो, जो ओ टी पी येतो, तो दुसरीकडे डायव्हर्ट करता येईल. आणि अशा प्रकारे तो ओ टी पी डायव्हर्ट करून हे पैसे 38 लाख रुपये हे काढण्यात आलेले. सर, नागरिकांचं ते काय आव्हान करू? मी नागरिकांना हेच आव्हान करू इच्छितो की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला ओ टी पी शेअर करू नका. त्यासोबतच आपला क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, बँक अकाउंट्स याचे डिटेल्स कोणालाही शेअर करू नका. कोणी कितीही कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला की आम्ही बँकेतूनच बोलतो आहे, तरीसुद्धा अशा प्रकारची माहिती शेअर करू नका.